हा जो ट्रक तिकडे दिसतोय त्या ट्रकमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि बरं बऱ्याचदा कसं आहे की शूटिंगमुळे काही टेक्निकल गोष्टी घडतात त्यामुळे बऱ्याचदा आम्ही ट्रक मागे पुढे करत होतो आणि अशा त्या उन्हाळ्यामध्ये आम्ही शूट केलेलं आहे सगळे आता घामाघूम झालेले आहेत. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. स्टार प्रवाह पुरस्कार 2022 सुरू आहे आणि रेड कार्पेटवर शौनक आणि माऊने एंट्री घेतली आहे. कसे आहात तुम्ही दोघं? खूप छान. माऊ छान तर मी पण छान. अच्छा, तू नाही बोलणारेस का? बिंदास. अरे बिंदास बोल. अच्छा ओके बरं. आम्हाला नाही सांगितलं चॅनलने तर आम्ही नाही बोलणार. सो आता शौनक माऊ आणि माझी मतं सेम आहेत त्यामुळे मम. बरं, ट्रेडिशनल ला एक ट्विस्ट दिलाय तुम्ही किंवा वेस्टर्न ला ट्विस्ट दिला आपण काहीही म्हणू शकतो, काय तुझं सांग मला. हा ट्विस्ट आहे. तुम्ही बघता ट्रेडिशनल अटायर आहे आणि हा ट्विस्ट आहे. खूप मेहनत आहे पण खूप मेहनत, प्रचंड मेहनत आणि डोकं वापरून हा ट्विस्ट तिथे केलेला आहे. पण कोणाचं ते डोकं? मला संदीप शिंदे आणि त्यांनी आणि त्यांचा असिस्टंट यांच्या टीमचं हे सगळं क्रेडिट आहे. त्यांनी युनिक आहे म्हणजे हा मी ट्रेडिशनल अटायरवरती ज्यावेळेला मी त्यांना कॉन्सेप्ट पाठवली की म्हणजे ट्रेडिशनल विथ द ट्विस्ट, तर त्यावेळेला त्यांनी म्हटलं की आपण तिथे एक छोटा बो लावूया का, तर त्याच्यानुसार आम्ही हा केला. कारण एकतर आत्ता जवळजवळ मार्च एप्रिल आहे, जॅकेट घातल्यानंतर प्रचंड अजून उकडणार, त्यांनी त्याचाही विचार केला आहे आणि हा ट्विस्ट दिलेला आहे. खूप मस्त. आता माऊसाठी ऑब्व्हियसली शौनकच बोलणार आहे. माऊच्या ट्विस्टबद्दल काय सांगशील तू? बोल. हां ओके. ॲक्शन करणार आहे. साडी त्याच्यावर जॅकेट हे ट्विस्ट आहे, विथ बेल्ट हा ट्विस्ट आहे. ओके, त्याच्या खाली माऊने सँडल्स आहेत. वाव ग्रेट. पण माऊ कोणी केला हा लूक? ओके, ब्लशबाय भक्ती. ओके, भक्ती तिची डिझायनर आहे, तिने माऊला रेडी केलेला आहे या इव्हेंट करता. खूप मस्त. तिचं कौतुक करायचं एका शब्दात, म्हणजे तू जास्तही केलं तरी चालेल पण एका शब्दात कर. माझं प्रेम. माऊ ॲक्शनद्वारे काय कौतुक करशील? आज इतका छान दिसतो. जबरा खतरनाक. खूप छान दिसतो, नेहमीच छान दिसतो, नेहमीच छान दिसतो. हा हे स्क्रिप्टेड नव्हतं ना म्हणून हे एक्स्टेम्पर होतं. नेहमीच छान दिसतो असं तिने सांगितलेलं. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. खूप मस्त. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे, शोभायात्रा निघाले, काही किस्से आहेत का शोभायात्रेत? किस्से? हा किस्से म्हणजे असं म्हणता येणार नाही, पण हा जो ट्रक तिकडे दिसतोय त्या ट्रकमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि बरं बऱ्याचदा कसं आहे की शूटिंगमुळे काही टेक्निकल गोष्टी घडतात त्यामुळे बऱ्याचदा आम्ही ट्रक मागे पुढे करत होतो आणि अशा त्या उन्हाळ्यामध्ये आम्ही शूट केलेलं आहे. सगळे आता घामाघूम झालेले आहेत. आता थोड्या वेळानंतर ॲक्च्युअल सोहळा सुरू होईल तेव्हा आम्ही आपापल्या ठिकाणी रेडी होणार आणि हा पण एक इव्हेंटचा भाग आहे, त्याला काही करू शकत नाही. हा पाहिजे